नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर्स बायोलॉजीवरती तुमचं स्वागत आहे. आपण पाहत आहोत रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल. लास्ट व्हिडिओमध्ये आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा अभ्यास केला होता. यामध्ये आपण मेन्स्ट्रुअल सायकल या पॉईंटचा अभ्यास करणार आहोत. जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्यांनी त्या पाठीमागच्या पॉईंटचा अभ्यास करा व व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. काही डाऊट असल्यास तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. बघा ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मेन्स्ट्रुअल सायकल बघा, यामध्ये काय म्हणतात, इट इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द प्रिमेट्स. म्हणजे मॅमल्समध्ये असणारं एक इम्पॉर्टंट असं कॅरेक्टर आहे. प्रत्येक मॅमलमध्ये अशा प्रकारचं चेंजेस हे दिसून येत असते, त्या इन्क्लुडिंग ह्युमन. म्हणजे ह्युमनमध्ये पण काय होणार आहे तर अशा प्रकारचे चेंजेस दिसत असतात. सेरीज ऑफ सायक्लिक चेंजेस इन द ओरी अँड द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक मेनली इन द युटेरस. बघा मेस्ट्रो सायकलमध्ये काय सांगता येईल आपल्याला, तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये सेरीजमध्ये होणारे चेंजेस आहेत. काही हे कसे आहेत तर सायक्लिक फॉर्ममध्ये, युटेरसमध्ये आणि ओरीमध्ये जे काही सायक्लिक फॉर्ममध्ये चेंजेस होत असते त्याला म्हणतो आपण मेस्ट्रल सायकल. हे कशामुळे होत असते तर अंडर द इफेक्ट ऑफ द गोनॅडोट्रॉपिन्स अँड द ओव्हेरियन हार्मोन रिस्पेक्टिवली. म्हणजे ह्यामध्ये दोन प्रकारचे हार्मोन आप इतर रिस्पॉन्सिबल आहेत. एक आहे ते गोनॅडोट्रॉपिन्स हार्मोन्स आणि दुसरे आहेत ते ओव्हेरियन हार्मोन्स. लक्षात राहू द्या, हे हार्मोन ह्या प्रकारची सायकल कधी तर 28 डेमध्ये ही कंप्लीट होत असते. आपण ते पाहिलं आणि ह्या 28 डेमध्ये मिडल ऑफ ही सायकल म्हणजे 28 मिडलमध्ये काय होत असते तर त्यांच्यामधून एक हे रिलीज केलं जाते. म्हणजे तिथं त्याला काय म्हणतो आपण ओव्हुलेशन. लक्षात ठेवा हे पॉईंट. तिथं काय होणार आहे तर ए रिलीजेस ऑफ एग वॉज टेक्स प्लेस ॲट द मिडल ऑफ ईच सायकल. आणि हे एक कसं रिलीज होत असतं, ईच ओरी अल्टरनेटिव्हमध्ये. म्हणजे फर्स्ट मंथमध्ये जर किंवा फर्स्ट मेस्ट्रुअल सायकलला जर राईट ओरीमधून एग रिलीज केला असेल तर नेक्स्ट सायकलमध्ये लेफ्ट ओरीमधून एग रिलीज केलं जातं. म्हणजे द एग इन एव्हरी सायकल कम्स अल्टरनेटिव्ह फ्रॉम वन ऑफ द टू ओरीज. अल्टरनेटिव्हमध्ये काय होणार असता होत असते तर तिथं एग रिलीज केले जाते. बघा ह्या सायकलला आपण काय केले तर फोर फेजमध्ये डिवाईड केले. पहिली फेज आहे ते मेस्ट्रुअल फेज, दुसरी फेज प्रोलिफरेटिव्ह फेज, ओव्हुलेटरी फेज आणि सिक्रेटरी फेज. अशा प्रकारच्या फोर फेजमध्ये आपण मेस्ट्रुअल सायकलला डिवाईड केले. आपण प्रत्येक फेजचा अभ्यास करणार आहोत डिटेलमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला पूर्णपणे मेस्ट्रुअल सायकल ही समजून जाईल. बघा फर्स्ट फेज आहे ती मेस्ट्रुअल फेज, द फर्स्ट डे वेअर द मेन्सेस ऑर लॉस ऑफ ब्लड वॉज टेक्स प्लेस. म्हणजे बघा फर्स्ट स्टेजमध्ये किंवा मेस्ट्रुअल फेजमध्ये काय होत असते तर लॉस ऑफ ब्लड वॉज टेक्स प्लेस. म्हणजे कधी 0 to 1 to 5 डे, म्हणजे लास्ट फॉर 5 डेज, म्हणजे पहिल्या 5 दिवसामध्ये जे काय लॉस ऑफ ब्लड होत असतं, म्हणजे ते काय कुठं युटेरायनमध्ये किंवा जे काय युटेरसचं एंडोमेट्रियम लेअर आहे. आपण पाहिलं होतं युटेरसचा जो इनर वॉलचा किंवा एंडोमेट्रियम लेअर आहे तिथं काय होणार तर त्याचं ब्रेकडाऊन झालेलं असतं आणि त्यामधून काय होणार आहे ब्लड लॉस होणार आहे. अशा प्रकारच्या फेजला काय म्हणतो आपण मेस्ट्रल फेज. एंडोमेट्रियम ब्रेक्स डाऊन ड्यू टू द इफेक्ट ऑफ द प्रोस्टाग्लँडिन. म्हणजे आता हे एंडोमेट्रियम कशामुळे झालं ब्रेक झालं तर प्रोस्टाग्लँडिन, हे प्रोस्टाग्लँडिन हार्मोन जेव्हा सिक्रेट केलं जातं ते कुठून तर वॉल ऑफ युटेरस. म्हणजे त्या युटेरसच्या एंडोमेट्रियमधून काय होणार आहे तर काही युटेरायन ग्लँड मार्फत प्रोस्टाग्लँडिन सिक्रेट केलं जातं. ते कशामुळे सिक्रेट होते तर ड्यू टू द डिक्रीजेस लेवल ऑफ प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन. म्हणजे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन ह्या हार्मोनची जर लेवल डिक्रीज झाली त्यावेळेस काय होणार आहे प्रोस्टाग्लँडिन हार्मोन रिलीज होणार आहे आणि ते काय करत असतं तर एंडोमेट्रियमला ब्रेक करत असतं. आणि ते ब्रेक झाल्यानंतर बघा त्यातून काय काय रिलीज होते तर ब्लड टिश्यू फ्लूइड म्युकस अँड एंडोमेट्रियल लाइनिंग अँड द अनफर्टिलायझर ओसाइट इज डिस्चार्ज थ्रू आउट द वजाना. म्हणजे ह्या एंडोमेट्रियम लाइनिंग जेव्हा ब्रेक होणार आहे त्यातून जे काय टिश्यू किंवा जे काय म्युकसचे लेअर आहेत प्लस जे काय अनफर्टिलायझर ओसाइट आहे, म्हणजे जेव्हा फर्टिलायझेशन हे झालेलं नसतं किंवा अनफर्टिलायझड एग काय केलं जातो आहे तर यामधून तो रिलीज केला जातो किंवा थ्रू आउट केला जातो आहे तर वजायनातून तो काय केला जातो आहे डिस्चार्ज केला जातो आहे. लक्षात आलं पॉईंट बघा काय तर इथं मेस्ट्रुअल फेजमध्ये काय झालं तर जो काय एंडोमेट्रियमचा लेअर आहे तो काय झाला आहे पूर्णपणे ब्रेक झाला आहे. त्याचबरोबर त्यातमध्ये असणारे जे काय फ्लूड आहे किंवा जे काय म्युकस लाइनिंग आहे ते पण काय झाले तर ब्रेक झाले आणि तिथून जे काय ब्लड काय होणार आहे तर ते डिस्चार्ज केलं जाणार आहे थ्रू आउट द वजाना. आता काय होणार आहे बघा, एंडोमेट्रियल लाइनिंग बिकम द व्हेरी थिन. म्हणजे तो लेअर काय झाला तर थिन तयार झाला, 1 mm त्याच्यामध्ये त्याचं काय झाली तर त्याची साईज झाली. आणि ह्यामध्ये अजून काय पाहिलं आपण, जो काय एग होता तो काय झाला आहे तर नॉट फर्टिलाइज झाला आहे. म्हणजे त्या एगचं काय झालं आहे फर्टिलायझेशन झालं नाही, अनफर्टिलाइज राहिला. म्हणून त्याला काय केलं तर थ्रू आउट केलं किंवा त्याला काय केलं आपण रिलीज केलं. म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो आपण फनरेल ऑफ द अनफर्टिलाइज्ड एग. फनरेल म्हणजे काय तर अंतिम संस्कार. त्या एगचं काय केलं आपण अंतिम संस्कार केले किंवा त्याला आपण काय केलं
डिस्चार्ज केलं अशा प्रकारच्या सायकलमध्ये किंवा मेस्ट्रल फेजमध्ये. बघा अजून काय होते, तर जे काय पूर्णपणे जे काय ब्लड आहे किंवा जे काय ब्लिडिंग होत असतं ते काय होणार आहे, तर ते क्लॉथ होत नसतं. बघा, ब्लड डज नॉट क्लॉट ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ फायब्रिनो लायसिन, म्हणजे जे काय हार्मोन्स आहेत किंवा फायब्रिन लायसिन एक फॅक्टर आहे तो काय करते, ब्लडला कॉएग्युलेशन होण्यापासून रोकत असते किंवा ब्लडला कॉएग्युलेशन होत देत नाही. अशा प्रकारचा जो फॅक्टर आहे तो काय करतो आहे, तर ब्लडला कॉएग्युलेट होत देत नाही. अशा प्रकारे काय झालं, तर हे युटेरसमध्ये झालेले चेंजेस पाहिले आपण. बघा, युटेरसमध्ये काय काय चेंजेस झाले, तर जो काय एंडोमेट्रियमचा लेअर आहे तो काय झाला, ब्रेक झाला, आणि तो वजनामार्फत तो काय झाला, डिस्चार्ज केला, आणि त्यालाच काय म्हणतो आपण, ब्लिडिंग. त्याचबरोबर काय, तर त्यांच्यामध्ये एक अनफर्टिलाइज्ड ओहम पण किंवा काय झाला, रिलीज झाला, युटेरसमध्ये झालेले चेंजेस. आता त्याचबरोबर ओव्हरीमध्ये काय चेंजेस होतात, बघा, पहिल्या 5 डेजमध्ये तर प्रीमॉडल फॉलिकल डेव्हलपमेंट होतो प्रायमरी अँड फ्यू ऑफ देम इन टू द सेकंडरी फॉलिकल अंडर द इफेक्ट ऑफ FSH. FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. इथं जे काय प्रीमॉडल फॉलिकल आपण ओव्हरीमध्ये पाहिले होते, हिस्टॉलॉजी ऑफ ओव्हरीमध्ये आपण त्याचा अभ्यास केला होता. ज्यांनी ते पाहिलं नाही त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्यामध्ये इस्ट्रॉलॉजी ऑफ ओव्हरी तुम्ही तो पॉईंट कवर करा. बघा, इस्ट्रॉलॉजीमध्ये आपण काय पाहिलं होतं की जे काय प्रीमॉडल फॉलिक्युल होते त्यांचं कन्वर्जन प्रायमरी फॉलिक्युलमध्ये आणि नंतर प्रायमरीचं सेकंडरी फॉलिक्युलमध्ये कन्वर्जन होत असतं. फर्स्ट 5 डेमध्ये म्हणजे मेस्ट्रल फेजमध्ये काय होणार आहे, तर जेव्हा एंडोमेट्रियम लाइनिंग ब्रेक होऊन होत असते त्यावेळेस काय झालं, तर ओव्हरीमध्ये काय झालं, तर प्रीमॉडल फॉलिकलचं प्रायमरी फॉलिक्युलमध्ये कन्वर्शन झालं आणि काही प्रायमरी फॉलिकलचं सेकंडरीमध्ये कन्वर्शन झालं. कशामुळं, तर FSH, फॉलिक्युल स्टिम्युलेटिंग हार्मोन, या हार्मोनमुळं काय झालं, तर त्यामध्ये त्यांचं ते कन्वर्शन तिथं आपल्याला दिसून येते. लक्षात आलं पॉईंट. बघा, मेस्ट्रुअल फेज ही किती दिवसासाठी असते, तर 5 दिवसासाठी ती फेज असणार आहे. यामध्ये काय होणार आहे, तर ब्लिडिंग किंवा डिस्चार्ज ऑफ ब्लड थ्रूआउट द वजायना अशा प्रकारचे टेक्स प्लेस होते. त्या ब्लडमध्ये काय काय असणार आहे, तर टिश्यू फ्लुइड्स असणार आहे, काही म्युकस असणार आहे, आणि त्याचबरोबर अनफर्टिलाइज्ड एग असणार आहे. ठीक आहे, मेस्ट्रुअल फेज. त्यानंतरची फेज आहे आपल्याकडे प्रोलिफरेटिव्ह फेज, त्यालाच काय म्हणतो आपण, फॉलिक्युलर फेज. बघा, ह्या फॉलिक्युलर फेज कधी असणार आहे, तर 5 to 13 डेजमध्ये काय असणार आहे, तर ही फेज असणार आहे, म्हणजे इन बिटवीन द मेस्ट्रेशन आणि ओव्युलेशन या दोन फेजच्या मध्ये असणारी ही फेज आहे, 5 to 13 फेजमध्ये. यामध्ये बघा काय होणार आहे, फ्यू ऑफ द सेकंडरी फॉलिक्युल, म्हणजे पहिल्या फेजमध्ये जे काय सेकंडरी फॉलिक्युल तयार झाले ते त्या सेकंडरी फॉलिक्युलचं कन्वर्जन कशात होणार आहे, ग्राफियन फॉलिक्युलमध्ये. ग्राफियन फॉलिक्युल म्हणजे काय, इट इज द मॅच्युअर फॉलिक्युल. बघा, लक्षात ठेवा, ग्राफियन फॉलिक्युलचा पण आपण अभ्यास केला हिस्टॉलॉजी ऑफ ओव्हरीमध्ये. ग्राफियन फॉलिक्युल बघा सेकंड फेजमध्ये काय झाले, तर ग्राफियन फॉलिक्युल तयार झाले, म्हणजे त्यातले काय झाले, तर सेकंडरी फॉलिक्युल कन्वर्ट इन टू द ग्राफियन फॉलिक्युल. पण इथं काय झालेलं असेल, भरपूर प्रमाणात सेकंडरी फॉलिक्युल तयार झालेले असेल, त्यातला एकच फक्त काय होते, मॅच्युअर होते किंवा ग्राफियन फॉलिक्युलमध्ये कन्वर्ट होते. लक्षात राहू द्या, भरपूर प्रमाणात जे काय सेकंडरी फॉलिक्युल तयार झाले त्यातला फक्त आणि फक्त एकाच फॉलिक्युलचं रूपांतर ग्राफियन फॉलिक्युलमध्ये होणार आहे, आणि जे काय रिमेनिंग सेकंडरी फॉलिक्युल्स आहेत दीज आर द डिस्चार्ज, किंवा ते काय म्हणतात, तर ते काय होणार आहे, तर डिजनरेट होणार आहे, किंवा त्यांचं काय होणार आहे, तर ॲट्रेसिया होणार आहे. ॲट्रेसिया म्हणजे काय म्हणतो आपण, डिस्चार्ज किंवा डिजनरेशन ऑफ द सेकंडरी फॉलिक्युल. लक्षात ठेवा हे पॉईंट, याला काय म्हणतो आपण, प्रॉलिफरेटिव्ह फेज. बघा, त्यानंतर काय होणार, डेव्हलपिंग सेकंडरी फॉलिक्युल सिक्रेट द हार्मोन इस्ट्रोजन, म्हणजे जेव्हा त्या सेकंडरी फॉलिक्युलचं ग्राफियन फॉलिक्युलमध्ये रूपांतर होत असतं त्यावेळेस ते काय करतात, तर एस्ट्रोजनला सिक्रेट करतात, एस्ट्रोजन हार्मोन सिक्रेट करतात. बघा, हे तुम्हाला लक्षात येईल की ज्या सेकंडरी फॉलिक्युलचं ग्राफियन फॉलिक्युलमध्ये कन्वर्शन होत असताना इथं एस्ट्रोजनची लेवल इन्क्रीज होताना आपल्याला दिसते. बघा, हे एस्ट्रोजन काय करत असते, तर त्या युटेरिन वॉलला, म्हणजे जी काय ब्रेक झालेली युटेरिन वॉल आहे किंवा त्यालाच काय म्हणते एंडोमेट्रियम आहे, त्याला पण डेव्हलपमेंट करायचं काम इथं होत असते. बघा पॉईंट लक्षात आला आपल्या, इथं काय झालं, सेकंडरी फॉलिक्युलचं ग्राफियन फॉलिक्युलमध्ये कन्वर्शन झालं. त्याचबरोबर जे काय एस्ट्रोजन सिक्रेट झाले ते एंडोमेट्रियमला काय करते, रिजनरेट करायचं काम करत असेल. बघा, एस्ट्रोजनमुळे काय होणार आहे, तर जे ब्रेक झालेलं एंडोमेट्रियम पुन्हा तयार व्हायला तिथं सुरू होते, म्हणजे रिजनरेशन ऑफ द एंडोमेट्रियम वॉज टेक्स प्लेस. आणि ह्या प्रॉलिफरेशन ऑफ द फॉलिक्युल इज इन्फ्लुएन्स बाय गोनॅडोट्रॉफिक रिलीजिंग हार्मोन विच सिक्रेट द स्टिम्युलेशन ऑफ FSH. आता हे FSH कशामुळे आलं आहे, तर ते
गोनेरोट्रॉपिंग रिलीजिंग हार्मोनमुळे. हे फीडबॅकमध्ये आपण बघणार आहोत. हे तुम्ही इथं लक्षात ठेवा की एस्ट्रोजन काय करणार आहे, तर त्या एंडोमेट्रियमची डेव्हलपमेंट स्टार्ट करणार आहे, किंवा त्याला काय म्हणतो आपण, रिजनरेशन. आता ह्या रिजनरेशनमध्ये काय काय होते, प्रत्येक म्हणजे एंडोथेलियल सेल्स आहेत, एंडोमेट्रियल आहे, किंवा युटेराइन ग्लँड, किंवा नेटवर्क ऑफ ब्लड वेसल, ह्या पूर्णपणे काय होणार आहे तर एंडोमेट्रियममध्ये पुन्हा तयार व्हायला, किंवा त्याला काय म्हणतो आपण, रिजनरेट व्हायला सुरू होते. म्हणजे त्या काय होते तर एंडोमेट्रियमची साईज काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. बघा 3 to 5 mm त्याची काय झाली, इन्क्रीज साईज इन्क्रीज झाली. लक्षात आलं, प्रोलिफरेटिव्ह फेजमध्ये पॉईंट काय लक्षात ठेवायचं आहे, तर इन दिस फेज द सेकंडरी फॉलिक्युल बिकम मॅच्युअर अँड इन फ्रॉम द ग्राफियन फॉलिक्युल. लक्षात आलं, ग्राफियन फॉलिक्युल तयार झाले, अँड दिस सेकंडरी फॉलिक्युल ड्युरिंग द डेव्हलपमेंट दे रिलीज द हार्मोन एस्ट्रोजन. दिस एस्ट्रोजन कॅन इफेक्ट ऑन द एंडोमेट्रियम अँड द एंडोमेट्रियम आर स्टार्ट टू रिजनरेट. During the regeneration of the endometrium, there are the uterine gland or endothelial cell are also, or blood vessel are also developed in the endometrium, and endometrium become 3 to 5 mm. Baga next phase ahe aplyakade ovulatory phase. Baga ovulatory phase kay shortest phase ahe, yamadhe kay hote, rupturing of the graafian follicle and releases of the ovum into the pelvic cavity, usually in the 14 day ऑफ द मेस्ट्रल सायकल. बघा ह्यामध्ये काय झालं, मिडलमध्ये आपण पाहिलं होतं सुरुवातीला की मिडल ईच सायकलच्या मिडलमध्ये काय होणार आहे तर एग रिलीज होणार आहे. एग रिलीज म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण, ओव्हुलेशन. ओव्हुलेशन कशामुळे झालं, तर जे काही ग्राफियन फॉलिक्युल होता, तो मॅच्युअर फॉलिक्युल होता, त्यातून जो काय ऊसाइट आहे ती काय होणार आहे, रिलीज होणार आहे. आणि ती रिलीज झालेला ओहम काय करतो आहे, तर तो पेल्विक कॅव्हिटी म्हणजे काय होणार आहे, तर तो ओव्हिडक्टमध्ये किंवा त्या फॅलोपियन ट्यूबमध्ये तो रिलीज होणार आहे. हे पॉईंट लक्षात ठेवा. इथं काय झालं आहे, तर रप्चरिंग ऑफ मॅच्युअर फॉलिक्युल अँड रिलीजेस ऑफ ओहम, ह्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, ओव्हुलेशन. लक्षात ठेवा, ओव्हुलेशन म्हणजे काय, रप्चरिंग ऑफ ग्राफियन फॉलिक्युल अँड रिलीजेस ऑफ ओहम आर कॉल्ड ॲज द ओव्हुलेशन. अँड हे कधी, युजली ऑन द 14 day ऑफ द मेस्ट्रल सायकल. ग्राफियन फॉलिक्युल हे कशामुळे झालं, तर ल्युटिनायझिंग हार्मोनमुळे, LH, त्यालाच काय म्हणतो आपण, LH. ते कुठून, अँटेरी लोब ऑफ पिट्युटरी ग्लँड म्हणजे गोनॅडोट्रॉपिंग रिलीजिंग हार्मोनने, किंवा त्याला काय म्हणतो आपण, तो पिट्युटरी ग्लँडमार्फत तो हार्मोन सिक्रेट केला जातो आहे. आपण ते बघणार आहोत फीडबॅक मेकॅनिझममध्ये. तुम्ही पॉईंट लक्षात काय ठेवायचं आहे, ओव्हुलेशन म्हणजे काय, रिलीज ऑफ ऊसाइट इन टू द पेल्विक कॅव्हिटी. लक्षात आला पॉईंट. बघा, ओव्हुलेशन मे बी अकॉम्पाइंड बाय द माइल्ड ऑर सिव्हिअर पेन इन द लोअर ॲबडॅमन. जेव्हा ओव्हुलेशन होत असतं, म्हणजे 14 डेला जे ओव्हुलेशन होणार आहे, त्यावेळेस काय होणार आहे, तर काही प्रमाणात किंवा माइल्डमध्ये पेन हा इथं जाणवणार आहे, किंवा फिमेलमध्ये तो ॲबडॉमिनमध्ये काही पेन हा होत असतो, ओव्हुलेटरी फेज. नेक्स्ट फेज आहे आपल्याकडे सिक्रेटरी फेज. बघा, ह्या सिक्रेटरी फेजमध्ये काय होत असतं, ही एक लॉंगेस्ट फेज म्हणून ओळखलं जातं. लॉंगेस्ट फेज ॲट लिस्ट लास्टेस फॉर द 14 day, म्हणजे 14 दिवसासाठी ती असणार आहे. मिडलमध्ये आपण फेज बघतो आपण, 15 day to 28 day. आफ्टर द रिलीजेस ऑफ द सेकंडरी ओसाइट, रिमेनिंग टिश्यू ऑफ ग्राफियन फॉलिक्युल ट्रान्सफर इन टू द कॉर्पस लुथियम अंडर द इफेक्ट ऑफ द LH. बघा, जेव्हा ओव्हुलेशन झालं म्हणजे काय झालं, तर त्या ग्राफियन फॉलिक्युलमध्ये ओसाइट रिलीज झाला, म्हणजे इथं ओसाइट काय झालं तर रिलीज झाला आहे. म्हणजे त्यानंतर जो काही रिमेनिंग पार्ट आहे, तर त्या रिमेनिंग पार्टचं कन्वर्जन कशात होते, कॉर्पस लुथियममध्ये. बघा, कॉर्पस लुथियम अंडर द इफेक्ट ऑफ LH, कॉर्पस लुथियम इथं फॉर्म झाला. आणि तो कॉर्पस लुथियम काय करत असतो आहे, तर प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजन हे हार्मोन रिलीज करतो आहे. बघा, कॉर्पस लुथियम बिगिन सिक्रेट द प्रोजेस्टेरॉन अँड एस्ट्रोजन. आणि these two hormones are affect on the endometrium and they start to regenerate endometrium. baka endometrium varti tya corpus luteum ni secrete kelele hormone kay karnar ahet, affect karnar ahet, and tya endometrium chi size kay karnar ahet, increase karnar ahet kiwa development karnar ahet. baka tyas barobar corpus luteum ni kay kele, inhibin. to corpus luteum also secrete the inhibin hormone, he pan tya madhun secrete kelele asnar, and tya hormone mule kay hoanar ahet, tar endometrial gland ग्रो म्हणजे अँड बिकम कॉइल्ड अँड स्टार्ट टू युटेराइन सिक्रेशन. इनहिबिन हार्मोन काय करणार आहे, तर त्या एंडोमेट्रियम ग्लँड ॲक्टिवेट होणार आहे, आणि त्या युटेराइन सिक्रेशनसाठी सिक्रेशन काय करणार आहेत, स्टार्ट करणार आहेत. आणि त्या युटेराइन सिक्रेशनमुळे काय होणार आहे, तर एंडोमेट्रियमची साईज इन्क्रीज होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर ते इम्प्लांटेशन आणि एम्ब्रिओजेनेसिससाठी ते इम्पॉर्टंट आहेत. आपण इथं लक्षात काय ठेवायचं, एंडोमेट्रियम साईजची काय होणार, एंडोमेट्रियमची साईज काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. बघा, थिकनेस किती झाली, तिथं 8 to 10 mm पर्यंत त्याची
एज थिकनेस ही वाढत गेले. त्याचबरोबर इनहिबिन काय करत असते तर FSH म्हणजे फॉलिक्युल स्टिम्युलेटिंग हार्मोनला आपण काय करते तर ते स्टॉप करते. FSH म्हणजे फॉलिक्युल स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणजे तिथं काय होणार आहे आता तर पुढच्या आपल्या त्या सुरुवातीच्या प्रोसेस म्हणजे प्रायमरी फॉलिक्युलचं सेकंडरी फॉलिक्युलमध्ये कन्वर्शन हे काय झालं आता इथं स्टॉप झालं आहे. म्हणजे कोणत्या फेजमध्ये ह्या फेजमध्ये कोणत्या सिक्रेटरी फेजमध्ये बघा नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार आहे तर इट इज द नेसेसरी फॉर द फर्टिलायझेशन अँड सबसिक्वेंट इम्प्लांटेशन. म्हणजे जो काय इथं ऊसॅट किंवा जो काय ओहम इथं आलेला असणार आहे त्याचं काय फर्टिलायझेशन जर झालं तर फर्टिलायझेशन झाल्यावर काय होणार आहे तर इथं इम्प्लांटेशन होणार आहे आणि तिथं एम्ब्रियोची डेव्हलपमेंट स्टार्ट होणार आहे. त्यासाठी काय केलं जातं तर त्या युटेरसमध्ये अशा प्रकारचं एन्व्हायरमेंट क्रिएट केलं जातं की त्या डेव्हलपिंग एम्ब्रियोला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्यासाठी त्या एंडोमेट्रियमचं तेव्हा ते तिथं साईज इन्क्रीज होत असणार आहे. जर फर्टिलायझेशन झालं तर काय होते बघा व्हॉट हॅपन द फर्टिलायझेशन वॉज अकर. जर फर्टिलायझेशन झालं तर काय होणार आहे तर त्या कॉर्पस लुटेन म्हणजे फर्टिलायझेशन ऑकर्स देन द देअर इज द सिक्रेशन ऑफ ह्युमन कोरिओनिक गोनॅडोट्रॉपिन हार्मोन. म्हणजे ह्युमन कोरिओनिक गोनॅड्रॉपिन हे प्रकारचं हार्मोन तिथं रिलीज केलं जातं. ते रिलीज केलेलं हार्मोन काय करणार आहे तर कॉर्पस ल्युथियमची लाईफ एक्सटेंड करणार आहे. म्हणजे कॉर्पस ल्युथियम काय होणार आहे तर तिथं तस प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हे सिक्रेट करत राहणार आहे जे कशासाठी डेव्हलपिंग एम्ब्रियोसाठी कशासाठी तर इम्पॉर्टंट हार्मोन्स आहेत. लक्षात ठेवा जर फर्टिलायझेशन झालं तर काय होणार आहे कॉर्पस ल्युथियम एक्सटेंड देअर लाईफ. म्हणजे कॉर्पस ल्युथियम काय होणार आहे तसंच प्रेझेंट राहणार आहे आणि तो काय करणार आहे तर इथं प्रोजेस्टेरॉन एस्ट्रोजन हार्मोन सिक्रेट करणार आहे जे काय करते तर डेव्हलपिंग एम्ब्रियोसाठी इम्पॉर्टंट हार्मोन्स आहेत ते काय करणार आहे त्यांना न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणार आहे किंवा बाकीचे हार्मोन ते सिक्रेट करणार आहे. बघा ह्युमन कोरॅनिक गोनॅडोट्रॉपिन हे हार्मोन काय करत असतं तर इट इज द प्रेझेन्स ऑफ HCG इन द मॅटर्नल ब्लड अँड युरिन इज द इंडिकेटर ऑफ द प्रेग्नन्सी. जर प्रेग्नन्सी टेस्ट जे काय केल्या जाते ते काय केलं तर ह्या हार्मोनचं डिटेक्शन केलं जातं ब्लडमध्ये किंवा युरिनमध्ये ह्या हार्मोनचं जर प्रेझेन्स असेल तर त्यावेळेस काय केलं जातं तर त्या वुमनमध्ये प्रेग्नन्सी आहे किंवा ती वुमन प्रेग्नंट आहे इथं काय झालं तर डिटेक्ट झालं असतं डिटेक्ट होत असतं. बघा हे पॉईंट लक्षात आला सिक्रेटरी फेजमध्ये ह्युमन कोरियानिक गोनॅड्रॉपिन हे हार्मोन लक्षात ठेवा. जर फर्टिलायझेशन नाही झालं तर काय होतं बघा फर्टिलायझेशन डज नॉट अकर कॉर्पस ल्युथियम देन डिजनरेट इन टू द व्हाईट स्कार कॉल्ड एज द कॉर्पस अल्बिकस. बघा कॉर्पस ल्युथियमचं कन्वर्शन कशात होणार आहे कॉर्पस अल्बिकन्समध्ये या प्रकारच्या हार्मोन्समध्ये त्याचं रूपांतर होणार आहे किंवा त्याचं कन्वर्शन होणार आहे. बघा कॉर्पस ल्युथियम आर कन्वर्टेड इन टू कॉर्पस अल्बियन हे काय आहे तर एक स्कार व्हाईट स्कार सारखं एक स्ट्रक्चर आहे त्यावेळेस काय होणार आहे तर हे पूर्णपणे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन सिक्रेशन तिथं स्टॉप होणार आहे. बघा इथं प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनची लेवल काय झाले तर डिक्रीज झाले. कधी इफ फर्टिलायझेशन डज नॉट अकर फर्टिलायझेशन जर झालं नाही म्हणजे 14 to 28 days जर फर्टिलायझेशन झालं नाही तर काय होणार आहे 21 नंतर काय होणार आहे टू 28 इथं कॉर्पस अल्बिकन्स तयार होणार आहे. आणि कॉर्पस अल्बिकन्स काय करतो आहे तर त्या प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजनची सिक्रेशन स्टॉप करतं आणि तिथं काय होणार आहे तर नेक्स्ट सायकलला म्हणजे नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकलला तिथं सुरुवात होणार आहे. म्हणजेच काय होणार आहे तर त्या एंडोमेट्रियमचं डिजनरेशन होणार आहे. डिजनरेशन झालं की परत काय होणार आहे ही सायकल रिपीटेड होणार आहे. लक्षात आलं बघा हे पॉईंट लक्षात ठेवा. इफ द फर्टिलायझेशन डज नॉट अकर द कॉर्पस ल्युथियम बिकम कॉर्पस अल्बिकन्स आणि दिस कॉर्पस अल्बिकन स्टॉप द सिक्रेशन ऑफ प्रोजेस्टेरॉन अँड एस्ट्रोजन देन दिस डिक्रीजेस द लेवल ऑफ प्रोजेस्टेरॉन अँड एस्ट्रोजन ऍक्टिव द सिक्रेशन ऑफ द प्रोस्टाग्लँडिन. दिस प्रोस्टाग्लँडिन आर रिलीजेस इन द एंडोमेट्रियम अँड दिस एंडोमेट्रियम बिकम डिजनरेट. लक्षात आला पॉईंट प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनची लेवल काय होणार आहे तर डिक्रीज होणार आहे. बघा इथं परत आपल्याला ती सायकल रिपीट झालेली दिसून येते. प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन डिक्रीज झालं परत एंडोमेट्रियम काय झालं डिजनरेट झालं आणि परत अशा प्रकारची सायकल काय होणार आहे रिपीट होणार आहे. याला काय म्हणतो आपण मेस्ट्रल सायकल. बघा पॉईंट लक्षात आला कॉर्पस ल्युथियम कॉर्पस अल्बिकन हे पॉईंट इथं लक्षात ठेवा. हे अशा प्रकारे काय झाले तर मेस्ट्रुअल सायकलच्या 4 phases कंप्लीट झालेत. बघा आपण ह्यामध्ये हार्मोनल रेग्युलेशन कशाप्रकारे किंवा हार्मोन कसे रिलीज होत असतात आपण ह्यामध्ये डायग्रॅमॅटिकली बघू. बघा पहिल्यांदा हायपोथॅलॅमसमधून काय झालं गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन सिक्रेट होतं. ते काय करते पिट्युटरी ग्लँडला सिक्रेट करणारा पिट्युटरी अँटेररी पिट्युटरी ग्लँड काय करते FSH आणि
ल्युटिनायझिंग हार्मोन हे दोन हार्मोन काय करते असतात तर सिक्रेट करत असतात. FSH म्हणजेच काय करतो आपण त्याला फॉलिक्युल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ते काय करणार आहे ओव्हरीमधील फॉलिक्युल्सला ॲक्टिवेट करणार आहे किंवा ते स्टिम्युलेट करणार आहे. ह्या FSHमुळे काय होणार आहे तर तिथले फॉलिक्युल मॅच्युअर व्हायचं तिथं प्रोसेस होणार आहे आणि त्या मॅच्युअर फॉलिक्युलमधून एस्ट्रोजन हे हार्मोन सिक्रेट केलं जातं. एस्ट्रोजन काय करत असते तर रिप्रॉडक्टिव्ह ट्रॅकमध्ये इफेक्ट करत असतं. बघा आपण ते पाहिलं होतं की एस्ट्रोजन काय करते तर एंडोमेट्रियमची साईज इन्क्रीज करणार आहे आणि ते इन्क्रीजिंग साईज काय करत असते तर त्या एंडोमेट्रियममधून जे काय रिप्रॉडक्टिव्ह ट्रॅकवरती ते इफेक्ट केलं आहे. त्याचबरोबर LH म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन ते काय करणार आहे कॉर्पस ल्युटियमला स्टिम्युलेट करणार आहे. ते काय करते प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करते. ते प्रोजेस्टेरॉन पण काय करत असते तर एंडोमेट्रियम वॉलवरती ते इफेक्ट करत असतात आणि एंडोमेट्रियमची तिथं डेव्हलपमेंट करत असतात. अशा प्रकारे तिथं हार्मोनल रेग्युलेशन केलं जातं. बघा ह्या डायग्राममध्ये आपल्याला लक्षात येईल की ऊ साईड किंवा जे काय एग आहेत ते ओव्हरीमध्ये तयार होत असतात आणि ओव्हरीमध्ये एग तयार होऊन त्या फॅलोपियन ट्यूबमध्ये येत असतात आणि हे जे काय लायनिंग आहे ते काय आहे तर एंडोमेट्रियमची लायनिंग आहे. असे इथं एंडोमेट्रियम लायनिंगमधून काय होणार आहे जर फर्टिलायझेशन नाही झालं तर ही लायनिंग ब्रेक होऊन तिथं ओव्युलेशन होणार आहे म्हणजे ओहम येणार आहे आणि ते काय होणार आहे तर ब्लीडिंग मार्फत हे व्हजायना थ्रू ट्रू आउट करणार किंवा हे बाहेर रिलीज करण्यात येत असतं. बघा हा एंडोमेट्रियल लायनिंग आहे आणि इथं इम्प्लांटेशन होत असतं. इम्प्लांटेशन म्हणजे जे काय एम्ब्रियो आहे किंवा जे एम्ब्रियोची ग्रोथ आहे ती ह्या ठिकाणी होत असते. इम्प्लांटेशन जर इम्प्लांटेशन नाही झालं तर हे पूर्णपणे डिजनरेट होणार आहे आणि ते रिलीज केलं जाणार आहे प्रत्येक मेस्ट्रुअल सायकलमध्ये. बघा फर्स्ट मेस्ट्रुअल सायकलमध्ये जर इथून एग रिलीज झाले असेल किंवा लेफ्ट साईडमधून जर एग रिलीज झाले असेल तर नेक्स्ट मेस्ट्रुअल सायकलमध्ये राईट साईडवरून काय होणार आहे तर एग तिथं किंवा ओहम रिलीज होणार आहे. इच अल्टरनेटिव्हमध्ये काय होणार तर तिथं सिक्रेशन हे केलं जात असतं. लक्षात आला पॉईंट. जर तुम्हाला मेस्ट्रुअल सायकलमध्ये किंवा ह्या पॉईंटमध्ये काय अडचण असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारा. जर व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा व आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण गॅमेटोजेनेसिस म्हणजे गॅमेट कसे फॉर्म होतात मेल गॅमेट फिमेल गॅमेट किंवा स्पर्मॅटोजेनेसिस ओजेनेटिस ह्या पॉईंटचा आपण अभ्यास करणार आहोत.